नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। आत्ता आपण आहोत हडसर किल्ल्याच्या पायथ्याशी। हडसर किल्ल्यावर मराठे सह्याद्रीच्या या गड संवर्धन ग्रुपकडून गड तेथे शिवजयंती या उपक्रमांतर्गत आदर्श शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे। चला तर मग आपण जाऊयात हडसर किल्ल्यावरती।
जय शिवराय आणि शिव जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शिवाजी ट्रेन या दुर्ग संवर्धन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आपण मराठी सह्याद्रीचे हर्षर किल्ला जिल्ह्यात गेले 3 वर्ष येथे दुर्ग संवर्धन कार्य करत आहोत. दुर्ग संवर्धन आणि शिवजयंती जर साजरी करायची असेल तर तुम्ही आम्ही जे साजरी करतो ती आजची जे दुर्ग संवर्धन करून साजरी करताय आणि त्याच्या पाऊल पुढे तुम्ही त्याच्यामध्ये कुठेतरी सोडून जाताय. तुम्ही ज्या 2 दरवाजातून मुख्य दरवाजातून आले त्या मुख्य दरवाजांमध्ये पूर्णपणे मातीने ढिगारा पडलेला होता, मोठमोठे दगड पडलेले होते. आता जे बघितलं तुम्ही तिथं बसून जेवण करू शकता अशी कंडिशन आहे. तुम्ही आम्ही सगळ्यांनी तिथं क्रिएट केलेली प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सहभाग घेऊन त्यासाठी तुम्हाला सर्वांचे प्रत्येक आत्ता सत्ता सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. इथून पुढे उत्साह चौपट वाढवायला पाहिजे तर हा नारळ व्यवस्थित वाढवला जाणार. छत्रपती शिवाजी महाराज की. मी विनायक पोप. आज मी मराठे सह्याद्री असे या ग्रुपचं खरोखर मनापासून कौतुक करतो की त्यांनी जो निर्धार केला अशा शिवजयंतीचं औचित्य साधून थोडस शिवजन्माविषयी बोलणार आहे. आणि छत्रपती शिवरायांनी जे काही कार्य इतकं बलाढ्य करून दाखवलेलं आहे की जे सर्वसाधारण मानवाला शक्य नाहीये, पण एका मानवानेच देवाच्या पेक्षाही पुढचं कार्य करून दाखवलेलं आहे की ज्यांच्या कार्यशक्तीच्या बळावर देवळातला देव शिल्लक राहिलेला आहे असे छत्रपती शिवाजी महाराज. शिवनेरी किल्ल्याची गड देवता आई शिवायला करुणा भागतीये की आई आता तरी जागी हो, हा महाराष्ट्र धर्म वाचव, मराठी जनतेवर रयतेच्या डोक्यावर छत्र धारण करणारा, महाराष्ट्र धर्म जिवंत ठेवणारा असा पुत्र माझ्या पोटी जन्माला येऊ दे आई, तुझंच नाव माझ्या बाळाला ठेवेल. आणि ही करुणा कदाचित आई शिवायने ऐकलेली असावी. काल जवळ आलेला आहे, 18 फेब्रुवारीचा दिवस उजाडलेला आहे, लगबग सुरू झालेली आहे शिवनेरीच्या त्या सरकार वाड्यामध्ये. सुईणी दाई किंवा इतर वैद्य वगैरे मंडळी किंवा सिधोजी विश्वासराव भोसल्यांकडचे ज्येष्ठ मंडळी सगळ्यांची लगबग सुरू झाली आहे. काय होईल या दरम्यानची आणखीन एक परिस्थिती आहे बरं का, ही सुलतानी आक्रमण चालूच आहेत पण त्याचबरोबर आसमानी सुद्धा पोहोचले. 3 वर्ष सतत महाराष्ट्रावर दुष्काळ आहे. म्हणजे जे पुस्तकामध्ये तुम्ही वाचलं असेल ना, सुलतानी आणि आसमानी एकाच वेळी कोसळलेली आहे, ही ती अवस्था आहे. शेतीमध्ये काही पिकत नाहीये, प्यायला पाणी शिल्लक नाहीये, नजरेसमोर पिढ्यान पिढ्या बर्बाद होत आहेत, लेकर मरून पडत आहेत, खायलाच काही नाहीये. हा आक्रोश जिजाऊ ऐकतायत, स्वतःच्या कुटुंबाची माहेरची झालेली वाताहत ऐकतायत, काय भावना त्यांच्या उफाळून आलेल्या असतील, पण या भावना फक्त देवीच्या नावाने मोठ्याने आक्रोश करून जिजाऊ तो आक्रोश दाबू पाहतायत, पण त्या सगळ्या वेदना सगळ्या संवेदना कुठपर्यंत पोहोचतायत. गर्भसंस्कार, पण हे इतके भीषण गर्भसंस्कार त्या बाळावर झालेले आहेत, त्या गर्भावर झालेले आहेत. आणि ही लगबग सुरू झालीये प्रसूतीच्या कळा 18 फेब्रुवारीच्या रात्रीपर्यंत आहेत. सगळे उत्सुकतेने बघतायत एकमेकांकडे काय होईल, दरवाज्याकडे टक लावून आहेत. रात्र गेली आहे 18 फेब्रुवारीची, तरी सुद्धा वैद्यांची धावपळ वगैरे चालू आहे पण आतून काहीच आवाज येत नाहीये. आणि असं करता करता 19 फेब्रुवारीचा दिवस सुद्धा हळूहळू सूर्य मावळतीकडे येऊ लागलाय. सूर्य मावळलेला आहे. आणि याच दरम्यान नेमकी दाई आपल्या गर्भगृहातून धावत आली आहे, मुलगा झाला. जेव्हा निसर्गाचा सूर्य असतो, तेव्हा निसर्गाचा सूर्य अस्त होत होता,
तेव्हा हिंदवी स्वराज्य संस्थापक रूपाने हा शिवसूर्य रात्रीच्या वेळेस अवतरित होतो. छत्रपती शिवाजी महाराज की. संधी दिली मराठे सह्याद्रीचा मी अत्यंत आभारी आहे. असंच काम मित्रांनो करत राहा आणि स्वतःचा एक वेगळा ठसा या दुर्ग संवर्धनाच्या माध्यमातून करून दाखवा. जय शिवराय. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल अशा प्रकारे मराठे सह्याद्रीचे फोर्स रेस्टोरेशन अँड ट्रेकिंग ग्रुप तर्फे प्रत्येक वर्षी अशा प्रकारे किल्ल्यावरती शिवजयंती साजरी केली जाते. म्हणजेच की गड ते शिवजयंती हा उपक्रम राबवला जातो. चला तर मग आपण भेटूयात पुढच्या आठवड्यात पुढच्या किल्ल्यावरती.